नमस्कार, मी अपक्ष उमेदवार दिंडोरी पेठ विधानसभेचा मुलधर कृष्णा कनुजे। आपल्या दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये कोविड काळामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे होते ते लोकप्रतिनिधी घरात बसले होते आणि आम्ही गावोगावी जाऊन गोरगरीब लोकांची जे आरोग्याचे प्रश्न होते, अन्नधान्याचा प्रश्न होता, रेशनिंग कार्डचा प्रश्न होता, खावटीसारखी योजना, हे मुद्दे घेऊन आम्ही खेडोपाडी जाऊन लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन ते प्रश्न सोडवलेत। त्यावेळेस ह्या लोकप्रतिनिधींनी त्या लोकांकडे अक्षरशः पाठ फिरवलेली होती। आज विधानसभेची जी काही निवडणूक लावली आणि जे काही उमेदवार आहेत पक्षाचे त्यांनी जे विकास कामं करायला पाहिजे होते तालुक्यामध्ये, तालुक्यामध्ये रस्त्याची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोट्यवधी रुपये खर्चून जे रस्ते व्हायला पाहिजे होते ते रस्ते झाले नाही, जलजीवनमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, याची पण मी निवडणुकीनंतर चौकशी करणार आहे। त्याचबरोबर माझ्या दिंडोरी पेठ तालुक्यातील तो काही पेठ तालुका आहे हा पूर्णपणे आदिवासी तालुका आहे। या तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अक्षरशः पिण्याची पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांनी जे काही मला लोक संधी देतील त्या संधीचा फायदा करून मी पेठ तालुक्यातील पाणी प्रश्न मिटवेन, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवेन आणि जे काही पेंडिंग प्रश्न आहेत ज्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होते। तालुक्यामध्ये विधानसभेसारखं मोठं सर्वोच्च मोठं पद होतं, त्या पदाचा उपयोग या आमदाराला करता आला नाही, त्याचा लोक या विधानसभेमध्ये नक्कीच दावून देतील। मी अक्षरशः गोरगरिबांचे कामं करत आहेत आणि ते कामं करत असताना लोकांनी मला सांगितलं का तू जे काही कामं करतो त्याची पोचपावती म्हणून विधानसभेची निवडणूक लढ आणि मी महायुतीच्या विरोधात उमेदवारकी केली म्हणून माझी संघटनेने हकलबट्टी केली, पण लोक माझ्या सोबत आहेत आणि लोकांनी मला ठामपणे सांगितलं तू विधानसभेची निवडणूक लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे 100% आहे आणि तुझा विजय निश्चित होईल।